पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये अतिदुर्गम गावात लोणावळातील टाटा डॅमचे पाणी सोडल्याने अनेक शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे तोंडाशी आलेला घास जाताना पाहून शेतकरी हवालदिल झालेत. काही दिवसांपासून लोणावळा आणि मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे टाटा धरण 100% भरले असून टाटा डॅममधून 340 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाणी सोडल्याने वडेश्वर टाकवे अंडर मावळातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. मावळ येथील भात शेती प्रसिद्ध असून हे एकच पीक त्यांची उपजीविका भागविण्याचे साधन आहे. मात्र तोंडाशी आलेला घास जाताना पाहून शेतकरी दुखी झाले आहेत. भात शेती पाण्याखाली गेल्याने अनेक शेतकरी कुटुंब रस्त्यावर येऊ शकतात. झालेली नुकसान भरपाई भरून कोण देणार असा प्रश्न मावळवासीय विचारत आहेत.